हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत. असा विचार करत होतो तुम्ही की आपल्याकडे अशी वेळ येते की आपण किचन मध्ये जातो आणि आपल्याला कुठलीही भाजी सापडत नाही, पण आपल्याला अगदी हमखास सापडतो तो म्हणजे कांदा, लसूण किंवा बटाटा. आता याच्यावरनच मला लक्षात आलं की कांदा आणि लसूण हे जे पदार्थ आहेत ना, हे कुठल्याही खाद्य संस्कृतीमध्ये तुम्ही बघा त्याचा अगदी पुरेपूर उपयोग केलेला आहे. फक्त आपल्याकडे उपासात किंवा जैन लोक त्याचा उपयोग करत नाहीत, पण बाकी कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला कांदा लसूण शिवाय आपला पदार्थ तयारच होत नाही. इनफॅक्ट हेच बघा ना की काही वेळेला आपण कांदा पेस्टमध्ये वापरतो म्हणजे कालवणासाठी, किंवा बिर्याणी करता स्लाइस करून वापरतो, काही वेळेला चॉप करून वापरतो. तर असे वेगवेगळ्या रूपात आपण कांद्याचा वापर करतो, पण कांदा हा हवाच. अगदी मसाला पापडचंच उदाहरण घ्या ना, म्हणजे त्याच्यावरती नुसतं टोमॅटो आणि तिखट घातलं ना तरी चालणार नाही, कांदा घातला की त्याची एक वेगळीच चव येते. तर कसं आहे की या कांद्यावरनं मला असं सुचलं की आपल्याला काहीतरी करून दाखवायला पाहिजे. आता सोन्याची किंमत जरी वाढली तरी एक वेळ आपण समजून घेतो, पण कांद्याची किंमत वाढली तर मात्र आपल्याला ती चालत नाही. आपल्या रेस्टॉरंटमध्ये आपण गेलो की आपल्या टेबलावरती कॉम्प्लिमेंटरी कांदा नाही मिळाला की आपला असं संताप येतो, नाही का? तर याच कांद्यापासून आज मी तुम्हाला काही खास रेसिपीज करून दाखवतोय. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. एक प्रकारचं स्टार्टर आहे, कांद्याचं स्टार्टर मी बनवून दाखवतोय. आणि दुसरी रेसिपी असणार आहे कांदा लसूण वापरूनच केलेले आहे, पण त्याच्याबरोबर एक युनिक कॉम्बिनेशन आहे. तुम्ही तुम्हाला हे दोन्ही रेसिपीज नक्की आवडतील. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला, फ्राईड अनियन चिप्स. त्याकरता आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. फ्राईड अनियन चिप्स साठी आपण साहित्य घेतलेलं आहे 4 कांदे, तसंच हर्ब्स मध्ये आपण घेतलेत ओरेगानो आणि रोझमेरी. त्याचबरोबर आपण घेतले तांदूळाचं पीठ साधारणतः 1/2 वाटी, 1 अंडं, नंतर कॉर्नफ्लॉर आपण घेणार आहोत 2 चमचे, छोटे चमचे. तसंच तिखट, मीठ, जिरपूड आणि लसूण घेतलेली आहे मी. ती लसूण आधी बारीक चिरून घेतली, फ्राय करून घेतली आणि नंतर थोडीशी कुटून त्याची अशी भरड करून घेतलेली आहे. सो आपण कांद्याला ज्या पद्धतीने ट्रीट करणार आहोत ते तुम्हाला आता लक्षात येईल. खरं तर एक प्रकारचं स्टार्टर आहे हे. तसंच हे जे हर्ब्स मी वापरले आहेत ओरेगानो आणि रोझमेरी, याला तुम्ही आपले म्हणजे कोथिंबीर, पुदिना सुद्धा वापरू शकता, पण मी त्याला थोडासा टच दिलेला आहे, तो कॅरिबियन टच दिलेला आहे. सुरुवात करूया. आधी आपण कांदा जरा चिरून घेऊ, म्हणजे कांद्याची सालं मी काढून घेतलेली आहेत आणि त्याच्या या वरच्या टोकापासून मी अगदी शेवटपर्यंत थोडीशी जागा ठेवून त्याला चिरा पाडतोय. कंप्लीट कापणार नाहीये मी, त्याचे 8 भाग असे होतील असे मी त्याला चिरा पाडतोय, म्हणजे एक प्रकारचं फुलासारखं त्याला दिसेल. आपण हे अशी चीर पाडलेली आहे, अगदी शर्टपर्यंत पाडलेली आहे, पण थोडीशी जागा ठेवलेली आहे. आपण ते लूज करणार आहोत, म्हणजे त्याला आतमध्ये थोड्याशा पाकळ्या अशा लूज होतील त्या. आपल्याला त्याला बॅटर वगैरे लावायचं आहे अंड्याचं, सो सोपं जाईल लावायला. तसेच आपण हे बाकीचे कांदे पण करून घेऊया. आता आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर बनवण्याकरता हा बोल आपण घेऊया. या बोलमध्ये अंडं घालू आणि ते बीट करून घेऊ. चांगलं आपण हे अंडं बीट करून घेतोय. त्याच्यामध्ये ही जी लसूण मी मगाशी सांगितलं असं की आधी तळून घेतली आणि नंतर त्याची थोडीशी ती लसूण कुटून घेतलेली आहे, ती लसूण आपण याच्यात टाकू फ्लेवर करता. या अंड्यामध्ये आपण मस्त थोडा लसणीचा फ्लेवर दिलेला आहे. आता आपण ही सगळी पिठं आहेत ती एकत्र करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण घातलंय हे तांदळाचं पीठ 1/2 वाटी, नंतर आपल्याला 2 छोटे चमचे कॉर्नफ्लॉर लागेल त्याच्यामध्ये, तसंच थोडीशी जिरपूड, तिखट आणि चवीला मीठ. ओके, आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता. आणि रोझमेरी आणि ओरेगानो माझ्याकडे आहे, त्याची पानं सुद्धा मी आता काढून घेतो, या प्लेटमध्येच ठेवतो. रोझमेरीचा फ्लेवर खूप मस्त लागतो ॲक्च्युली, आणि कांद्याबरोबर खास करून तो खूप चांगला ब्लेंड होतो. तुम्हाला जर का ओरेगानो आणि रोझमेरी जर का मिळाली नाही तर तुम्ही एक इंडियन टच देण्याकरता तुम्ही कोथिंबीर आणि पुदिना अगदी बिंदास वापरू शकता. आता इकडे माझ्याकडे ब्रश आहे, त्या ब्रशनी आपण हे जे अंडं बीट केलेलं आहे ते या पाकळ्यांना आपण लावून घेऊ. आता अंड्याला मात्र दुसरा पर्याय नाही आहे, कारण आपल्याला हे क्रिस्प करून घ्यायचे, त्यासाठी आपण हे अंडं लावतोय. म्हणजे त्याच्यावरती ह्या ज्या ही जी पिठं आहेत आपण मिक्स केलेली त्याच्यावरती चांगली चिटकतील ती आणि आपले हे स्टार्टर चांगलं क्रिस्पी होईल. त्यामध्ये आपण
थोडेसे ओरेगानोचे जे मी आता काढून घेतलेत पानं, ओरेगानो आणि रोझमेरीची पानं अशी मध्ये जस्ट लावणार आहे. खरं तर तुम्हाला असं वाटेल की अरे चमच्याने आपण ब्रशनी कशाला अंड लावायचं, आपण चमच्याने नुसतं त्याच्यावरती ओतून घेऊया. पण काय की आपल्याला खूप अंड लावायचं नाही आहे, खूप अंड लावलं तर ते एकदम सॉफ्ट होईल आणि आपल्याला पाहिजे तसं जो पदार्थ आपल्याला हा पाहिजे त्या पद्धतीने होणार नाही. आता आपल्याला ह्याच्यात ही पीठ स्प्रिंकल पीठ लावायचं आपल्याला. ते लावण्याकरता मी हे पीठ गाळण्यात घेतो आणि त्याच्यावरनं मस्त स्प्रिंकल करतो. फक्त हे सुद्धा आपल्याला खूप असं लावायचं नाही आहे पीठ, अगदी त्याच्यामध्ये बुडवून वगैरे घ्यायचं नाही आहे. नुसतं त्याला कोटिंग येण्याकरता आपण लावलेलं आहे. बरं ते चिटकून जाईल कारण आपण त्याच्यावरती थोडंसं अंड लावलेलं आहे. एका बाजूला मी तेल तळायला ठेवलेलंच आहे, खूप गरम करून घ्यायचं नाही आहे तेल. ओके, सगळे पाकळ्या आपल्या झालेल्या आहेत डस्ट करून. आपण आता तेलात हे फ्राय करून घेऊ. खूप तेल गरम होता कामा नये. याच्यात एक काळजी घ्यायची की जर का खूप गरम तेल असेल तर वर्ण कांद्याचा कलर बदलेल पण आतले पाकळ्या मात्र तशाच्या तशा राहतील. त्यामुळे कांद्याची त्यामुळे आज थोडीशी मध्यमच ठेवायची आणि तो चांगला फुलतो. ॲक्च्युली तुमच्या लक्षात येईल की फ्राय करताना कांदा चांगला फुलून येतो. सगळे कांदे असे छान उमललेले आहेत आता, त्याला फ्लेवर्स पण मस्त आलेले आहेत. मी आता कोथिंबीर आणि पुदिना तुम्हाला म्हटलं तर ती तुम्ही वापरू शकता, पण रोझमेरी आणि ओरेगानो जर का तुम्हाला मिळालं तर ते हमखास वापरा कारण कांद्याबरोबर या दोन्हीचा फ्लेवर अतिशय छान ब्लेंड होतो. अतिशय मस्त डिश आहे, खूप सोपी कृती आहे, पण तुम्हाला बनवण्याकरता ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती नीट लिहून घ्या. फ्राईड अनियन चिप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदे, ओरेगानो, रोझमेरी, अर्धी वाटी तांदूळ पीठ, एक अंड, दोन चमचे कॉर्नफ्लोर, तिखट, मीठ, जिरेपूड आणि तळून ठेचलेला लसूण. कृती: प्रथम अख्ख्या कांद्याने सगळीकडून चिरा पाडून पाकळ्या करून घ्याव्यात. एका बाउल मध्ये एक अंड घेऊन ते फेटून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ, दोन चमचे कॉर्नफ्लोर, जिरेपूड, तिखट आणि मीठ एकत्र करून घ्यावं. फेटलेलं अंड कांद्यांना आतून बाहेरून लावून घ्यावं. कांद्यांमध्ये ताजी ओरेगानो आणि रोझमेरीची पानं घालावी. तांदूळ आणि कॉर्नफ्लोरचं मिश्रण कांद्यांवर भुरभुरून घ्यावं आणि कांदे खरपूस तळून घ्यावेत.